नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकबार आपल्या पेरा इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण गेल्या आठवडाभरापासून MPSC च्या कंबाईन पूर्वपरीक्षेच्या पेपरबद्दल, मेरिटबद्दल, पुढील अभ्यासाबद्दल कन्फ्यूज आहोत की नेमकं किती मेरिट लागेल, कोणत्या प्रश्नाची उत्तरं किती बदलतील, एक्झॅक्टली आयोगाचा मेरिट काय लागेल, अंदाजित मेरिट जे सर्व आजूबाजूला ऐकायला मिळतं आहे त्यानुसार आपण त्याच्यामध्ये असू का, ह्या सगळ्यांची जी संशयात्मकता आहे ती आज मी मॅक्झिमम क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आपण आज जे बोलणार आहोत त्यामध्ये महत्त्वाचे तीन चार ठोकताळे मी सांगतो आहे. पहिली गोष्ट, तुमच्या मनातील मेरिटबद्दलची जी शंका आहे ती दूर होईल. एक, दुसरं, कोण अभ्यास करावा मेन्सचा, कुणासाठी अभ्यास करणं जरुरी आहे, दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, मेन्सचा अभ्यास कसा करायचा आहे, काय काय करायचं आहे, एक्झॅक्टली कशा पद्धतीने अभ्यासाची तयारी ठेवायची आहे, कोणते सोर्सेस किती वेळामध्ये काय करावं, कशा पद्धतीने अभ्यास करावं, ह्या सगळ्यांचे मुद्देही क्लिअर होतील आहे. आणि त्याच्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आत्ता मेन्सचा पॅटर्न कसा असेल, त्याच्यामधले क्वेश्चन्सची सिरीज कशी असेल, प्री आणि मेन्समध्ये काय फरक असेल, एकूण जागा जेवढ्या आहेत त्यानुसार आपण मेरिटमध्ये असू का, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला मिळतील आहे. पण आपल्या सगळ्यांना एक वास्तविकता सांगावीशी वाटते किंवा तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती देणं जरुरी असं वाटतं, तो म्हणजे आत्ता ज्या विद्यार्थ्यांनी 30 एप्रिलची परीक्षा दिलेली आहे आणि त्यांना हे पिक्चर क्लिअर आहे की हाच माझा अटेम्प्ट लास्ट अटेम्प्ट होता, याच्यानंतर मी कंबाईन आणि MPSC ची कुठलीच परीक्षा देणार नाही, त्यांनी अगदी ठासून आन्सर की चं मोजून तोलून मूल्यमापन करावं आणि एक्झॅक्ट मेरिटच्या बेसवरती आपण कुठंपर्यंत जातो आहे याचं माझ्यासहित अनेकांकडून त्याच्याबद्दलचं मूल्यांकन लक्षात घ्यावं की नेमकं अंदाजित मेरिट किती लागतो आहे आणि आपल्याला त्या मेरिटमध्ये बसता येतं आहे का, याचं एक कन्फर्मेशनचा अंदाज घ्यायला हरकत नाही. त्यांनीच ज्यांचा हा फर्स्ट आणि लास्ट किंवा अनेक अटेम्प्ट झालेत परंतु हाच माझा लास्ट अटेम्प्ट होता, याच्यानंतर मला अटेम्प्ट द्यायचं नाही, त्यांनी मात्र ॲडजस्टमेंट करण्याची गरज नाही, फिक्स अंदाज घेणं आणि मेन्सच्या अभ्यासाला लागणं गरजेचं आहे, एक पॉईंट. पण दुसरा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला मला सांगायचं आहे, ज्याचं हे ठरलं आहे की फर्स्ट किंवा सेकंड जे काही अटेम्प्ट होता हा आत्ताचा, पण त्याला एवढं माहिती आहे की यावर्षी मी पास झालो तर मेन्स देणार आहे आणि जर मी पास नाही झालो तर मी नेक्स्ट इयरचा अटेम्प्ट कुठल्याही परिस्थितीत देणार आहे किंवा द्यावा लागणार आहे असं मला दिसतं आहे. तर त्यांनी आपलं मेरिट कट ऑफ किती बसेल, मी माझ्या कॅटेगरीनुसार मध्ये असेल की नसेल याचा विचार करत मेचा महिना पूर्ण, जूनचा कमी अधिक महिना वाया घालवण्यात काही पॉईंट नाही. आणि ज्यांचं अंदाजित आता मेरिटनुसार वाटतं की आपण अवरेज बाउंड्रीवरती आहोत असं वाटतं आहे, त्यांनाही माझी जेन्युइन रिक्वेस्ट आहे की अंदाजित आणि बॉर्डरवर आहात असं वाटतं आहे तर मी तुम्हाला स्पष्ट सांगेन, यावर्षी मेन्सला आहोत असा ठरवून नेक्स्ट इयरसाठी बॅकअप म्हणून आणि यावर्षी पास झालो तर या वर्षासाठी म्हणून अभ्यासाला लागा आहे, वेळ वाया घालवू नका. दोन गोष्टीमधला फरक समजलेला आहे. जर तुम्ही अवरेज बाउंड्रीवर आहात असं वाटतं आहे किंवा कमी अधिक मी नेक्स्ट इयरचा अटेम्प्ट देणारच आहे, तर त्यांनी या 30 एप्रिलच्या परीक्षेच्या मार्कांचं वेटेज आणि सेकंड आन्सर की होईल काय नाही, येईल का नाही, आपण त्यात बसू की नाही, काय विचार नका करू. तुमच्याकडे एक अवरेज 4-5 महिन्याचा वेळ आहे, तो खचून कसा वापरता येईल एवढा फक्त विचार करा आणि मेन्सच्या अभ्यासाला इमिडिएटली लागा आहे, हा प्राईम टाईम आहे. तो कोणता अभ्यास कसा त्याचा मी पुढे अंदाज सांगेन. आता थोडक्यात गोष्टी काही मेरिटबद्दल आहे. मेरिटचा विचार केला तर या पेपरमध्ये आपल्याला अंदाजित बघून आता समजलेलं आहे की ज्या गट ब आणि गट कच्या पेपरचा म्हणजे जागांचा प्रपोर्शन विचार केला तर माझा एक अंदाज असा वाटतो विद्यार्थ्यांचे स्कोर, पेपरची रेंज आणि जागांचं प्रपोर्शन पाहिलं तर मेरिट ठरवणं सध्याच्या स्थितीमध्ये ऑलमोस्ट डिफिकल्ट आणि इम्पॉसिबल आहे. पण विद्यार्थ्यांचे अनेक फोन येत आहेत की सर एक्झॅक्टली समजत नाही अभ्यास सुरू करू की नको करू या आहे, तर या उद्देशानं मी एक अंदाज सांगतो आहे जे आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स आयोगाचा झालेल्या पेपरचा मेरिटचा विचार केला तर मेरिट जनरली त्या वर्षाचा पेपर ट्रेंड, त्या वर्षाच्या एकूण जागा आणि
आयोगाचं त्या त्या वर्षी घेण्यात आलेलं प्रपोशनल मेन्ससाठीचं विद्यार्थ्यांचं प्रमाण किती घेतलेलं आहे यावर हे नियमित ठरलेलं आहे. त्यामुळे एकच गोष्ट इथं डिफाईन होत नाही आणि त्यात आपली पुन्हा कॅटेगरी आहे ज्यानुसार जागा किती काय वगैरे त्यानुसार ही मेरिट डिपेंड करतं आहे. तर या बेसिसवर अंदाजित असं वाटतं की ॲव्हरेज मिनिमम ए एस ओच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं 55 प्लस असणं गरजेचं आहे. एस टी आयच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं 50 ते 52 प्लस असणं गरजेचं आहे आणि पी एस आयसाठी 45 ते 48 मिनिमम असणं जरुरी आहे. हे बेंचमार्क नाही, हे कट ऑफ नाही. हे एवढे ज्यांच्याकडं आहेत आणि त्यांना असं वाटतं की माझा वेळ वाया जायला नको, मी या वर्षाच्या मेन्ससाठी तयारी करू का, तर ज्यांचं एवढ्या मिनिमम एवढ्या मार्काचा प्रपोर्शन आहे त्यांनी मेन्सच्या अभ्यासाला लागावं आहे. रिझल्ट आला तर याच वर्षाची मेन्स, नाही आली तर ह्या पुढच्या 4-5 महिन्यात केलेल्या मेन्सच्या अभ्यासावर आधारित नेक्स्ट इयरची प्री आणि मेन्ससाठी तुम्ही तयार व्हाल आहे. हे या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतो. आणि कॅटेगरीनुसार विचार केला तर याच्यामध्ये 2-4 मार्काचा विशेष फक्त एस सी आणि एस टीसाठी फरक पडेला आहे. ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यूएस विशेष काही प्री एक्झामच्या मेरिटमध्ये फरक पडत नाही. त्यामुळे ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यूएस एखादा मार्काचा फरक पडेल, मॅक्झिमम किंवा 2 मार्काचा, यापेक्षा जास्त नाही. बाकी एस सी एस टी मात्र विद्यार्थ्यांनी 4-5 किंवा 3-4 मार्काचं मायनस करून या मेरिटनुसार अंदाज आपला पकडायचा आहे. तर हे आपलं एक बेंचमार्क असावं यासाठी सांगितलेलं आहे. आणि ग्रुप सीमध्ये मात्र थोडेसे बरेच डिफरन्सेस आहेत. ग्रुप सीचा विचार केला तर या ठिकाणी माझं ओपिनियन आहे, तुमची कॅटेगरी कोणतीही असेल तर जनरली जर 45+ मार्क आहेत तर तुम्ही मेन्स अभ्यासाला लागावंच आहे. पी एस आय जर मुलींसाठी विचार केला तर ॲव्हरेज सहसा 40-42 पुढे मुलींचं मेरिट गेलेलं नाही, त्यामुळे ज्या मुलींचे 40-42 जास्त स्कोर आहे त्यांनी मेन्सचा अभ्यास सुरू करावा, विशेष ग्रुप बीच्यासाठी म्हणजे पी एस आयसाठी सुद्धा. पण ग्रुप सीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं मिनिमम 40 रेंजमध्ये किंवा 40+ आहेत आणि ॲव्हरेज 45 रेंजमध्ये आहात तर मेन्सचा अभ्यास सुरू करायला हरकत नाही. हे तुम्ही मेन्सचा अभ्यास करावा आणि तुम्ही आतापासून इमिडिएटली मेन्सच्या फोकसमध्ये राहावं यासाठी नाही, तर मी तुमचा अटेम्प्ट वाया जाऊ नये यासाठी सांगतोय. कारण जर तुम्हाला असं वाटतं की नाही मी हाच अटेम्प्ट लास्ट देणार होतो, मला मेन्सचा अभ्यास करायचा नाही, मला क्लिअर कन्फर्मेशन पाहिजे, तर कन्फर्मेशन क्लिअर मुश्किल आहे. आणि तुम्ही जर बाउंड्रीवर असाल तर आत्ताच गिवअप करणं हे निगेटिव्ह होऊ शकतं. अटेम्प्ट प्रीचा दिलाच आहे तर मेन्सचा अभ्यास करून ठेवायला हरकत नाही. यापेक्षाही कमी स्कोर आहे तर मग देन ज्यांना अटेम्प्ट नाही द्यायचा याच्या नंतरचा त्यांनी सगळं स्टॉप करणं योग्य राहील. पण ज्यांचा या मेरिटपेक्षा जास्त किंवा मिनिमम एवढे मार्क आहेत त्यांनी मात्र मेन्सचा अभ्यास करावा, हातून चान्स जाऊ देऊ नये. जागा जो ग्रुप सीच्या एकूणच पाहिल्या म्हणजे ऑलमोस्ट 7,000+ जागा ग्रुप सीच्या आहेत, त्यासोबत ग्रुप बीच्या जागा यांचं प्रपोर्शन पाहिलं तर तुम्ही मेन्सचा अभ्यास करणं हे ऑलवेज बेस्ट आहे आणि हा टाईम वाया न जाऊ देणे जरुरी आहे. माझ्यासहित कुणाचंही काही मेरिटचा जे अंदाज आहे तो अंदाजच आहे शेवटी, पण एक ठोकता आयडिया मिळावी यासाठी हे मार्कांचं प्रपोर्शन सांगतो आहे. कारण विचार करण्यात आता पुन्हा राज्यसभा येते आहे, यू पी एस सी येते आहे, तर या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी अभ्यास करू वगैरे यानुसार जे काही कन्फ्युजन राहतं ते दूर व्हावं आणि एक स्पष्ट क्लिअर माइंडसेट ठेवून अभ्यासाला लागावं यासाठी हे मी सगळं तुम्हाला सांगतो आहे, जेणेकरून आपलं प्रिपरेशन त्या डायरेक्शनमध्ये जाणं एक्सपेक्टेड आहे. तर ज्यांचाही स्कोर ॲव्हरेज 40+ आहे त्यांनी ग्रुप सीच्या मेन्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यासाला लागावं कुठल्या ना कुठल्या, म्हणजे त्यात पुन्हा कॅटेगरी वाईज असेल तर अजून मेरिट कमी अधिक होण्याची शक्यता जास्त राहीलच. आणि जरी ओपनमध्ये जरी तुम्ही असलात तरीसुद्धा तुमचे 45 रेंजमध्ये आहेत, 42-43 आहेत, तर मेन्सला कुठल्या ना कुठल्या पदासाठी तुम्ही क्वालिफाईड होणं मोस्ट एक्सपेक्टेड आहे, विशेष क्लरिकलसारखी पोस्ट वगैरे इत्यादीसाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जागा खूप जास्त आहेत, यावर्षी संख्याही तेवढी जास्त होती, कॉम्पिटिशन तेवढं जास्त असणार आहे, पण शेवटी आपण आपल्याला एक डेडलाईन ठरवणं गरजेचं आहे. तर ते डेडलाईन माझ्या मते पुढचे 2-3 महिने मन लावून डेडिकेटेड मेन्सचा अभ्यास करून ठेवणं हाच बेस्ट उपाय आहे. ॲनालिसिस आणि प्रेडिक्शनमध्ये जास्त वेळ न घालवता आपण
तयारीला लागणं जरुरी आहे. ज्यांचं राज्यसभा किंवा यू पी एस सी काही टार्गेट नाही त्यांनी मात्र या ग्रुप बीच्या मेन्स आणि ग्रुप सीच्या मेन्सच्या अभ्यासाला लागावं एवढ्या बेंचमार्क टार्गेटवरून. आणि ज्यांचा यू पी एस सी किंवा एम पी एस सी पण साईड बाय साईड चालू आहे राज्यसभा त्यांनी मात्र या मेरिटचा आणि मेन्सचा अभ्यासाचा विचार न करता डायरेक्ट आता इमिडिएटली राज्यसभेच्या अभ्यासाला लागावं आणि प्री नंतर मग याच्याही आणि राज्यसभेच्याही मेन्सच्या अभ्यासाला लागता येतं आहे. या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आपलं एक प्राथमिक अनालिसिस डिस्कशन असणं गरजेचं आहे हे यासाठी मी सांगितलं मेरिट आणि आपलं बेंचमार्क माइंडसेट करण्याच्या दृष्टिकोनातून. आता पाहू मेन्सचा अभ्यास कसा आणि का करावा आहे. मी आता मगाशी बोललो त्याप्रमाणे आयोग सेकंड आन्सर की लावेल नाही लावेल काय असेल अजून काही त्याचं क्लिअर नाही. आयोगाच्या भाषेमध्ये बोललं तर आयोग कदाचित सेकंड आन्सर की आणि पुन्हा त्याच्याबद्दलचे रिव्ह्यू या गोष्टीतून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहे असं वाटतं आहे. त्यामुळे आपण आता पुन्हा पुढच्या आन्सर की नावल त्याच्याबद्दल प्रेडिक्शन करणं किंवा त्याचा विचार करणं हे योग्य नाही. आपल्या हातात एवढं समजलं आहे पहिल्या आन्सर की आपले स्कोर किती येतो आहे आता त्यानुसार आपण मेन्सचा अभ्यास करणे किंवा अभ्यास न करणे हे आपल्या हातातली स्पष्ट गोष्ट आहे. जर मी करतो आहे तर मन लावून पुढचे चार महिने रोखून ठोकून मी अभ्यासाला लागेन आहे आणि जर मी करत नाही तर मी क्लिअर ठरवेन की मी राज्यसेवा करणार आहे यू पी एस सी करणार आहे की अजून कोणती एक्झाम आहे ज्यासाठी मी ठरवणार आहे. पण माइंडसेट क्लिअर बनवा आणि इमिडिएटली त्या डायरेक्शनमध्ये कामाला लागा हे त्याचं वास्तव आहे. आणि आता क्लिअर परीक्षा समजली आहे एम पी एस सी द्यायचं एम पी एस सी द्यायचं आहे यू पी एस सी द्यायचं यू पी एस सी द्यायचं आहे तिकडे कुठं जात नाही तर मग आता याच्या मेन्सला लागायचं आहे. तर मेन्स काय आहे आणि कसं आहे त्याच्यानुसार मी अभ्यास काय करावं याच्याबद्दलचं थोडंसं डायरेक्शन. तुम्हाला सगळ्याला पॅटर्न माहिती आहे ऑल ही अराजपत्रित परीक्षा आहे मेन्सचा सिलेबस आहे. पेपर 1 200 मार्काचा पेपर 2 200 मार्काचा 400 मार्काचं टार्गेट आहे. आणि आपल्याकडं मेचे आता 18 दिवस गेलेलेच आहेत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर प्लस मायनस 4 साडेचार महिन्याचा ड्युरेशन मिळतोय. लक्षात ठेवा मित्रांनो 400 मार्कांचं आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. आणि यामध्येही पेपर 1 आणि पेपर 2 याची जे चॅलेंजेस आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. आता हे फिजिकल आणि ऑल सगळ्या गोष्टी आपण आत्ता इथे चर्चा करण्याची गरज नाही कारण मेन्सला आपल्या रिटर्नबद्दलचा अगोदर पर्याय आणि ऑब्जेक्टिव्ह लक्षात घेणं गरजेचं आहे. या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आत्ता इम्पॉर्टंट आहे पेपर 1 जे इथं सर्वाधिक ठोकताळा आहे. तुमच्यापैकी कुणाचंही आत्ता मी सांगितल्याप्रमाणे कसाही स्कोर आहे मेन्स अभ्यास सुरू करतोय तर त्यांना जेन्युइन रिक्वेस्ट आहे त्यांनी आत्ता पेपर 1 पासूनच सुरुवात करावी आहे. कारण एकतर नवीन आहे आणि त्याचं इम्पॉर्टन्सही जास्त आहे वेटेजही जास्त आहे. आणि आत्तापर्यंत आपण इतिहास भूगोल पॉलिटी इकॉनॉमी करंट मॅथ रिजनिंग सगळं वाचत आलो आहे तर आता जे वाचलो नाही त्याला वेळ देणं गरजेचं आहे. आणि हा टाईम प्राईम टाईम जो याच्यानुसार विचार करण्याचा आहे मराठी इंग्लिश यानुसार आपला अभ्यासाचा पाठ पूर्ण करणं गरजेचं आहे. मराठीबद्दल सांगितलेला दर्जा आहे 12वीचा आणि इंग्रजीबद्दल सांगितलेला दर्जा आहे 15वीचा. मराठी इंग्रजी एक एक तासाचा पेपर आहे आणि एक तासामधले चॅलेंजेस काय असतात हे आत्ता तुम्ही अनुभव घेतलेला आहे. आणि याप्रमाणे एका तासामध्ये आपल्याला पुन्हा या ठिकाणचा जर विचार केला तर 100 क्वेश्चन 100 मार्क या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सॉरी 200 मार्क या पॉईंट ऑफ व्ह्यूनं इथल्या एका क्वेश्चनचं वेटेज किती जास्त आहे त्याचा अंदाज येतो. एक क्वेश्चन्स 2 मार्क आहेत आणि वेळ आपल्याला 36 सेकंदच मिळणार आहे. त्यामुळे इथेही पुन्हा प्रीपेक्षा जास्त मेन्सला रिस्क आहे. प्री एक्झाम तर जस्ट क्वालिफाईड होती मेन्स एक्झाम ही जास्त वेटेजेबल आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो प्रीला आपण खूप जास्त वेटेज देतो तुलनेनं मेन्सच्या. पण मित्रांनो प्री एक्झाम जस्ट क्वालिफाईड होती मेन्स एक्झाम हे फ्युचर आहे त्यामुळे हा टाईम खूप जास्त व्हॅल्युएबल आहे. म्हणून याचा विचार आत्तापासून प्रॉपर वेनं एक्झिक्यूट करून अभ्यासाला सुरू करणं गरजेचं आहे. म्हणावी तशी सोपी नसते मेन्स एक्झामही आहे कारण इथला एक क्वेश्चन 2 मार्क देतो आणि क्वेश्चन्सला वेळ मात्र 36 सेकंद मिळतो. यावरून आपण मेन्सचा चॅलेंजेस काय आहेत याचा अंदाज घेतो तेव्हा नॉलेज किती आहे यापेक्षा परीक्षेचा स्किल त्या दिवशी पेपरमध्ये किती मेंटेन करणं जरुरी आहे आणि त्याचं महत्त्व किती आहे त्याचा अंदाज येतो या ठिकाणी सुद्धा. पेपर 2 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ताचा असणे ह्याच्यामध्ये पुन्हा 100 क्वेश्चन्स आहेत 200 मार्क आहेत आणि सेम पॅटर्न पुन्हा याबद्दलचा घटक आहे. पण या ठिकाणी माझं तुम्हाला सांगण्याचा ॲडव्हान्टेज हा आहे की हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमी हे सगळे बऱ्यापैकी रिडिंग केलेले आहेत प्रीच्या वेळेस आहे त्यामुळे आत्ता तुलनेनं तुमच्या अभ्यासाचा एकूण 60% वेळ जो आहे तो पेपर 1 द्यावा आणि 40% वेळ मात्र पेपर 2 देणं बेटर आहे. आणि पेपर 2 जनरली मॅथ्स इम्पॉर्टन्स वेटेज राहील करंट आणि मॅथ रिझनिंग
यासारख्या विषयाला, कारण याच्याबद्दलचं प्रपोर्शन मेन्समध्ये जास्त चॅलेंजेबल होतं. वेळ खूप जातो, प्रश्न अवघड वाटतात आणि मेरिट तिथेच धक्कादायक लागून जातं. बाकी कॉमन विषय आहेत ज्याला वेळ लागत नाही, म्हणून आत्तापासून तयारी प्रॅक्टिस करताना याचं मायक्रो ॲनालिसिस इम्पॉर्टंट आहे. ते मायक्रो ॲनालिसिस याबद्दलचा घटक आपण करणं या ठिकाणी जरुरी आहे म्हणून हा पाठ सांगत होतो आहे. हे आता आपल्या सगळ्याला माहिती आहे, निगेटिव्ह मार्किंग कुठं किती लागते, आपले चुका कसे होतात याच्याबद्दल मी रिपीट बोलत नाही. एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण काय चुकलं आहे, काय आहे आयोगाची पेनल्टी कशी बसते, ते सगळं आपण प्रीमध्ये जे अनुभव घेतला आहे तोच पाठ इथं आहे. इम्पॉर्टंट आहे सिलेबस. मित्रांनो, सिलेबस तोंडपाठ पाहिजे. सिलेबस म्हणजे हा सर्वात मोठा आधार आहे लेफ्ट हँडला. आणि राईट हँडला इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे प्रश्नपत्रिका आहे. लेफ्ट हँड सिलेबस, राईट हँड क्वेश्चन बँक, या दोन शिवाय तयारी करणं म्हणजे आपण अंधारात गोळ्या मारल्याप्रमाणे आहे. आणि म्हणून आत्ता दोन चार दिवस अभ्यास झाला नाही तरी चालेल, पण दोन चार तास दररोज प्रश्नपत्रिका सिलेबस, प्रश्नपत्रिका सिलेबस याच्याशिवाय काहीही पाहू नका, जे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यावर जास्त थिंकिंग करा ज्याचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. पेपर वनमध्ये मराठी इंग्रजी दोन्ही घटक आहेत. मराठीमध्ये हे पॉईंट टू पॉईंट आयोगाने जसं सिलेबस दिलं आहे त्याप्रमाणे प्रपोर्शन ठेवतो. मला खूप चांगलं जमतं शब्दसंग्रह म्हणून वाक्यरचनेकडे दुर्लक्ष करतो, व्याकरणाकडे जास्त जमतं म्हणून मी मणीकडे दुर्लक्ष करतो, वाक्यप्रचाराकडं, असं नाही चालत आहे. सगळ्याला इक्वल वेटेज ठेवा, इक्वल टाईम ठेवा आणि इक्वल न्याय देता येईल एवढा अभ्यास करा आहे. पेपर वन जास्त ॲडव्हान्टेजेबल आहे, जास्त स्कोरिंग आहे, कारण मुलं बऱ्याच वेळेस इंग्लिश अवघड जातं म्हणून इंग्लिशकडे दुर्लक्ष करतात, पण मिनिमम मार्क इंग्लिशमध्ये पण घेतले जात असतात. तर मिनिमम इंग्लिशमध्ये घ्याच, पण मॅक्झिमम मराठीमध्ये घेण्याचं टार्गेट असणं जरुरी आहे. पण लक्षात ठेवा, हायेस्ट फोकस आत्ता इमिडिएटली पुढच्या 1.5-2 महिन्यामध्ये मराठी इंग्लिश असणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपला पेपर दोन आहे, ज्याच्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी आहे. यामध्ये माझं ओपिनियन आहे, सामान्य क्षमता चाचणी ज्याच्यामध्ये आता ऑलरेडी बरंच प्रिपरेशन करून झालं आहे, तर आत्ता मी तयारी करता कशावर फोकस ठेवावा, काय करावा याचा विचार करणं गरजेचं आहे. पहिला पॉईंट लक्षात ठेवा, सामान्य बुद्धिमत्ता व आकलन. उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न, म्हणजे काय टाकणार आहेत आम्ही सांगितलं नाही, पण बुद्धिमत्ता चाचणी सांगितलेलं आहे. यावरून इथं रिझनिंगचे प्रश्न जास्त असतात आणि त्यासोबत आकलन क्षमता. आता रिझनिंगचे क्वेश्चनही पॅराग्राफप्रमाणे यायला लागलेत आणि काही पॅराग्राफ हे ऑलरेडी म्हणजे ज्याला आपण कॉम्प्रेन्शन म्हणतो या लेवलचे प्रश्न जास्त असतातच आहे. हे वेळखाऊ आहे, सर्वात चॅलेंजेबल आहे. आणि सर्वाधिक विशेष इथे इम्पॉर्टन्स काय आहे, तर आपल्याला परीक्षेमध्ये असलेल्या वेळामध्ये मॅक्झिमम प्रश्न सॉल्व्ह करता येणं जरुरी आहे. म्हणून त्या प्रपोर्शनमध्ये याचं बॅलेन्स करणं तेवढंच आव्हानात्मक जातं आणि ते करता येणं अत्यावश्यक आहे. म्हणून माझं ओपिनियन आहे तुम्हाला सगळ्यांना, आत्ता फ्लोमध्ये आपण अभ्यास करत होतो तर अजूनही तो फ्लो ब्रेक न होऊ देता दररोज 1-1.5 तास माइंड रिफ्रेशमेंट म्हणून या दृष्टिकोनातून का होईना, पण याच्याकडे 1-1.5 तास दररोज ठेवावा. आणि याचा 1-1.5 तास हे ब्रेक करू नयेच. 1.5 आवर डेली, 1.5 आवर ह्या दोन विषयाचे कंटिन्यू चालू ठेवणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. दोन्ही अजूनही ब्रेक करू नका आहे. बाकी मराठी इंग्लिशला हाफ डे, कंप्लीट हाफ डे किंवा अगदी 60% वेळ मी मगाशी बोललो त्याप्रमाणे ठेवावा मराठी इंग्लिशला, आणि त्यासोबत 1.5-1.5 तास या दोन विषयाला ठेवावा आहे. हे आपल्यासाठी न चुकता कंटिन्यू करणं गरजेचं आहे, कारण अनेक वेळा मुलांचे परीक्षेमध्ये रिझल्ट धोके होण्याचं कारण काय आहे, मार्क कमी येण्याचं कारण काय आहे आणि टाईम मॅनेजमेंट न होण्याचं कारण काय आहे, तर हे मेजर दोन विषय आहेत. आणि मुलांचा जास्त वेळ पुन्हा खाल्ल्या विषयामध्ये जातो ज्याचा आपल्याला विचार वेगळा करावा लागतो. विशेष इम्पॉर्टन्स आहे पुन्हा अंकगणित व सांख्यिकी. दोन डिवायडेड टाकलेला आहे फर्स्ट टाईम नवीन पॅटर्ननुसार जे सिलेबस दिलेला आयोगाने त्याप्रमाणे हे दोन घटक या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम रोल करतात, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. कारण एका विषयाचे दोन पार्ट आहेत याचा अर्थ याचे प्रश्न किती जास्त वाढतील याचा अंदाज येतो. आत्ता प्रीमध्ये आपल्याला माहितीच आहे जवळपास 20 क्वेश्चन विचारलेत आयोगाने मॅथ रिझनिंगचे, तर याच्यावरून आपल्याला समजतं आहे मेन्समध्येही याचं वेटेज आता किती जास्त वाढू शकतं. म्हणजे 100 प्रश्न आहेत तर 100 प्रश्नामध्ये एक्सपेक्टेड आहे 20+ क्वेश्चन्स मॅथ रिझनिंगचेच राहतील आहे. ऑलरेडी प्रीला पण त्यांनी तेच पॅटर्न दाखवलेला आहे, असे दोन पॉईंट टाकलेत त्यानुसार
दोन चार क्वेश्चन तरी वाढतील असं एक्सपेक्टेड होतं आणि वाढलेच. तसं इथंही 20 क्वेश्चन, मिनिमम 20 क्वेश्चन धरून चला आहे आणि राहिले 80 क्वेश्चन्स आहेत. आणि आपल्याकडं इथं आता जे दिले सिलॅबसनुसार एकूण 8 टॉपिक्स आहेत, 8 टॉपिक आहेत. आणि 8 पैकी जर प्रत्येक विषयाचा विचार केला तर माझं एक अंदाज आहे सगळ्या विषयाला समान न्याय दिला जाईल आणि ॲव्हरेज एक 12 क्वेश्चन मिनिमम प्रत्येक टॉपिकवर राहतील. 12 क्वेश्चन मिनिमम प्रत्येक टॉपिकवर. मग या टॉपिकनुसार इथे 12 क्वेश्चन, इथे 12 क्वेश्चन, म्हणजे गणित व बुद्धिमत्ता दोन्ही मिळून 12 12 24, तर 24 न जाता 20 ते 22 मात्र इथे राहतील, 20 ते 22 इथे राहतील आहे. पण बाकी सगळ्या विषयाला मात्र 12 ते 13, 12 14 12 14 या प्रपोर्शनमध्ये त्याचा जजमेंट राहील असं अपेक्षित आहे. काही वेळेला येईल 8 9 10 येतील आहे एखाद्या विषयाचे, दुसऱ्या विषयामध्ये 14 15 येतील आहे. पण आपलं टार्गेट असलं पाहिजे मिनिमम 12 धरून आपला अभ्यास होणं जरुरी आहे, 12 ते 14 या टार्गेटनुसार. चालू घडामोडी इथेही पुन्हा 12 ते 14 ह्या प्रपोर्शनमध्ये काम आपलं होणं गरजेचं आहे. माहिती अधिकार अधिनियम आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या बेसिसवर याच्यावर पुन्हा 2 4 2 4 मार्क, म्हणजे इकडे 2 3 इकडे 2 3, एक ॲव्हरेज 5 6 मार्क. हे 14 पॉईंट आहे, याच्यावर 12 मार्क येणार नाहीत, पण किमान 4 5 मार्क इथं एक्सपेक्टेड धरणं गरजेचं आहे. आणि हे 4 ही पॉईंट एका साईडला आपल्या अभ्यासाचं बेंचमार्क आहे आणि त्यातल्या त्यात हे 3 पॉईंट आहेत. हे आत्तापासून न चुकता सलगपणे करणं जरुरी आहे. आणि याबद्दलचा जो पॉईंट आहे पुढचा, हा पॉलिटीचा पार्ट आहे. याच्याबद्दल एक मी स्वतंत्र व्हिडिओ बनवतो आहे, कारण याच्यामधलं डिटेल मायक्रो अनालिसिस करून देतो आहे, ज्यामध्ये आपल्या राज्यघटनेत काय करायचं आहे, मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू काय असलं पाहिजे याच्याबद्दल आपण डिटेल चर्चा करू. हा पॉलिटीचा पार्ट आहे. नेक्स्ट व्हिडिओ याच्यामध्ये मी मायक्रो बारीक सारीक करून देतो विथ सब पॉईंट, कशातून वाचायचं आहे, काय वाचायचं आहे, कमी वेळामध्ये मेन्सचं राज्यघटना कशी करायची आहे त्याचं डिटेल आपण चर्चा करू नेक्स्ट पॉईंटमध्ये. पण हा पॉईंट पूर्ण बघा. हे मी पूर्ण जी सीट आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे, जरूर त्या ठिकाणी डाउनलोड करून ठेवा, याचा अनालिसिस करा, मार्क करून ठेवा. पेरा इन्स्टिट्यूटचंच आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती ही सीट पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला त्याच्याबद्दल डिटेल डिस्कशन करणं अनालाइज करणंही सोपं जाईल आहे. हे बोलूयात आपण राज्यघटनेबद्दल. पण पुन्हा मी आत्ता मगाशी बोललो त्याप्रमाणे 12 ते 14 क्वेश्चन्स ॲव्हरेज धरून चालायचं आहे, मिनिमम 12 क्वेश्चन्स. पॉलिटी मिनिमम 12 ते 14 क्वेश्चन. ज्योग्राफी ज्याच्यामध्ये ज्योग्राफी पर्यावरण दोन्हीचं एकत्रित पार्ट आहे, ज्याच्या बेसिसवर हा सगळा घटक आपल्याला इन्क्लूड करता येतो किंवा पाहता येतो, हे ज्योग्राफीचा पार्ट. त्यानंतर तिसरा पार्ट आहे विज्ञान, हा नेक्स्ट चॅलेंज आहे. पहिले 2 चॅलेंज काय होते, एक तो मॅथ, दुसरा करंट आणि हा तिसरा सायन्स आहे. लक्षात ठेवा, मेन्सचं फ्युचर पेपर 2 कशावर आहे तर यावर आहे. हे ॲव्हरेज 20, हे ॲव्हरेज 15 करंट आणि ॲव्हरेज सायन्स 15 धरून चला आहे. म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट 50 क्वेश्चन्स हा पार्ट इथे दिसतो. आणि याला सोडून मग बाकीचे पार्ट आहेत, ज्योग्राफी इकॉनॉमिक्स पॉलिटी यांचं मिळून बाकीचा प्रपोर्शन विथ हिस्ट्री ऑल घटक आपण पुढे पाहू. पण माइंडसेट या पॉईंट ऑफ व्ह्यू असलं पाहिजे, सिलॅबसचा वर्ड टू वर्ड समोर असला पाहिजे. मेन्सला सायन्स आहे म्हणून मी सगळं पुस्तक घेतलं आहे काहीतरी स्टार्ट टू एंड वाचत बसलो आहे असं करू नका. मेन्सला पॉलिटी आहे म्हणून मी मोठं भलं पुस्तक घेतलो आहे आणि स्टार्ट टू एंड वाचत बसलो आहे असं करू नका आहे. सिलॅबसमध्ये वर्ड टू वर्ड पहा, हा वर्ड ज्याच्या रिलेटेड माझ्याकडं किमान 4 पानं 10 पानं नोट्स असले पाहिजे, हा पॉईंट आहे. त्याच्यावर माझे किमान 5 10 पॉईंट असले पाहिजे हे लक्षात ठेवा आहे. आणि यात जो कॉम्प्युटरचा पार्ट आहे त्याच्यावर एक मी सेपरेट सीट मी टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे, आजच त्याला डाउनलोड करून ठेवा. पूर्ण जवळपास एक साधारण 50 पानांचं बुकलेट आहे, त्याच्यामध्ये मॅक्झिमम दरवेळेस 2 ते 3 प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि ते आपल्याला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप जास्त हेल्पफुल होतील रिवाईज करण्यासाठी. शॉर्ट नोट्समध्ये आहेत पण प्रेडिक्टेबल आहेत आणि आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी ते यूज केलेलं आहे. जरूर एक वेळेस पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं त्याच्यावर प्रश्न कसे येतात काय येतात त्याचा अंदाज येईल आहे. आणि हा इकॉनॉमीचा पार्ट आहे, या इकॉनॉमीच्या बद्दलही मी मगाशी बोललो त्याप्रमाणे आपण इकॉनॉमीचंही मायक्रो अनालिसिस करू, जेणेकरून याच्यामध्ये डिटेलमध्ये काय काय करता येईल, बारीक सारीक पॉईंट कोणते करायचे आहेत त्याचा अंदाज यावा. यासाठी पॉलिटन इकॉनॉमीचे मी सेपरेट 2 व्हिडिओ नेक्स्ट इमिडिएटली देतो आहे, ज्याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दल बारकाव्याने सोर्सेससहित मेन्सचा अभ्यास करू. कारण हा जो पार्ट दिला आहे तो पूर्ण पार्ट राज्यसेवा मेन्सच्या सिलॅबसमध्ये जे पॉईंट आहेत ते जशाच तसे टाकलेले आहे. तर या लेवलवरती आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल का आणि करावा लागेल तर काय कसं करावं लागेल याच्याबद्दलचे सगळे घटक आपण अनालाइज करू, डिस्कस करू, जेणेकरून आपल्याला त्यातले सगळे बारकावे अभ्यास करताना लक्षात येतील आणि कमी वेळामध्ये अभ्यास पूर्ण करता येतील आहे. लक्षात ठेवा,
यामधला घटक हा दोन्ही इम्पॉर्टंट पॉइंट मी पुन्हा एक बार सांगतो थोडक्यात. पॉलिटी, इकॉनॉमी आणि ज्योग्राफी हे तीनचे मिळून 45. आणि आपण वरती जे पकडले मॅथ, सायन्स आणि करंट हे तीनचे मिळून 50. याच्यामध्ये रिझनिंग पण आलेला आहे. हे एकूण 4 आणि हे 3 7 आणि मधला एक घटक जो आपला एन्व्हायरमेंट साईजचा इन्क्लूड होतो. हे सगळे 8 च्या 8 पॉईंट आहेत. ॲव्हरेज बॅलन्स ठेवायचं आहे. कोणत्याही विषयाला कमी अधिक न्याय नाही करायचं आहे. मी आता मग अशी बोललो त्याप्रमाणे मिनिमम 12 ते 14 क्वेश्चन्स प्रत्येक टॉपिकला येणार आहेत. मग आता आपल्या अभ्यासाचं नियोजन या पद्धतीने करायचं आहे. प्रत्येक विषयाला 12 ते 14 क्वेश्चन्स याप्रमाणे. आत्ता मला कोणत्या विषयाला वेळ देणं गरजेचं आहे, मी कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करू, या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपलं स्टडीचं प्लॅनिंग करायचं आहे. 4 महिने 4.5 महिने आपल्या हातात आहेत आणि आपल्याला 8 विषय तर पेपर 2 मध्येच आहेत. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल आपल्याकडे वेळ किती कमी पडतो आणि मेन्सच्या अभ्यासाचं प्रपोर्शन मला किती कसं करणं गरजेचं आहे त्याचाही प्लॅनिंग स्टडी करणं आपल्याला प्रोफेशनल लेवलवरती खूप जास्त जरुरी आहे. हे एक माइंडमध्ये हवं आणि दुसरं पेपर 1 मध्ये मला मराठी इंग्लिशचा सिलेबस आणि एकूण वेळ व त्याचा वेटेज किती आहे हे माइंडसेट असणं गरजेचं आहे. ह्या व्हिडिओचा मुख्य उद्देश एवढाच आहे की तुमच्याकडे आत्ता असलेला वेळ कमी नाही पण मर्यादित आहे आणि या मर्यादित वेळेमध्ये सिलेबस आपल्यासमोर असावा आणि मेन्सचा सिलेबस आपल्यासमोर ठेवून प्रिव्हियस इयरच्या मेन्सच्या प्रश्नपत्रिका घेऊन 4 साडेचार महिन्याचं कम्प्लीट प्लॅन एक्झिक्यूट करायला सुरुवात करावी. वेळ वाया घालवू नये आणि मेरिटबद्दल कन्फ्यूज न राहता एक्झिक्यूट असावं माइंडसेट असावा पूर्ण अभ्यासाबद्दल आहे. या दृष्टिकोनातून एक प्राथमिक आउटलाईन देण्यासाठी हा मी व्हिडिओ तुमच्यासमोर प्रस्तुत करत होतो, जेणेकरून आपल्याला अभ्यासासाठी काय नेमकं कसं करायला पाहिजे याच्याबद्दलचा थोडासा अंदाज यावा या उद्देशानं आहे. यांची पुस्तकांची लिस्ट आणि ऑल सगळा घटकही मी टेलिग्राम चॅनलवर देतो आहे. एक एक टॉपिकनुसार कोणते कोणते पुस्तक करायचे त्याच्याबद्दलचा पाठही आणि पॉलिटी व इकॉनॉमी या दोन विषयाबद्दलचं डिटेल ॲनालिसिसही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. पण सर्व मित्रांना एवढीच विनंती आहे, वेळ वाया न जाऊ देता मेन्सला आत्ता जे तुम्ही वाचले नाहीत प्रीच्या वेळेस त्या त्या विषयाला सुरुवात करा. जे सेल्फ स्टडी करायचं ते सेल्फ स्टडी करा, जो क्लास करायचा तो क्लास करा, जो करणं अवघड वाटतंय ते कोणा सिनियरकडून ज्युनियरकडून त्याचा गाईड घ्या, गाईडलाईन्स घ्या. पण अभ्यासाला सुरुवात करा, कन्फ्यूज राहून वेळ वाया घालू नका. आणि पुढे काय करू की नको करू यामध्ये हा मेचा महिना वाया जाऊ देऊ नका, कारण वेळ जूनपासून कसा जाईल समजणार नाही. टेस्ट सिरीज, प्रॅक्टिस, रिव्हिजन आणि परीक्षेच्या पुढचा 1 महिन्याचा कालावधी जिथं अभ्यास खूप कमी होतो ह्याचा विचार केला तर तुमचा मे आणि जून महिना खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावर फोकस करून अभ्यासाची फास्ट आणि फोकस तयारी सुरू ठेवा आहे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीच्या मायक्रो ॲनालिसिससहित आहे. थँक्यू.